लोकसभेचा अचूक आणि वेगवान निकाल पहा फक्त लोकशाही मराठीवर सकाळी 6 वाजल्यापासून लोकशाहीवर निकालाचं महाकवरेज. राज्यात मतमोजणीची तयारी पूर्ण. 48 मतदारसंघात 289 केंद्रांवर होणार मतमोजणी, तर मुंबईत दुपारी 3 पर्यंत निकाल लागण्याची शक्यता. निवडणूक आयोगाकडून मतमोजणी प्रक्रियेत मोठा बदल. पोस्टल मतांची मोजणी लगेच होणार नाही, पोस्टल मतांची मोजणी ईव्हीएमच्या पहिल्या राऊंड सोबत होणार. अरुण गवळीचा मुक्काम जेलमध्येच राहणार, मुदतपूर्व सुटकेच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टानं दिली स्थगिती. निकालाची प्रतीक्षा करा, केल्या भाकितापेक्षा वेगळं होईल. एक्झिट पोल नंतर सोनिया गांधींचं वक्तव्य. निवडणूक आयोगाबाबत लोकांच्या मनात शंका, तर अमित शहा आणि मोदींनी आचारसंहितेचा भंग केल्याचा संजय राऊतांचा आरोप. देशातील 150 जिल्हाधिकाऱ्यांना केंद्रीय गृह विभागाकडून फोन. देशातील जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न, जयराम रमेश यांचा गौप्यस्फोट. अमित शहांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधल्याचा तपशील सादर करा, केंद्रीय निवडणूक आयोगाचे जयराम रमेश यांना निर्देश. सिक्कीममध्ये भाजपचा धुवा, 12 आमदार असतानाही भोपळा फोडण्यात भाजप अपयशी. एक्झिट पोल नंतर शेअर बाजारामध्ये तेजी. सेन्सेक्स 2000 अंकांनी वधारला, तर निफ्टी ही 1000 अंकांनी वाढला. डॉलरच्या तुलनेत रुपया 55 पैशांनी मजबूत. पुढील 48 तासात मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल होण्याचा अंदाज, तर आजपासून 3 दिवस तळ कोकणात तुफान पावसाची शक्यता. T20 वर्ल्ड कप मध्ये आज श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेची लढा, तर दक्षिण आफ्रिकेविरोधात श्रीलंकन गोलंदाजांचा कस लागणार. नवी मुंबई ठाण्यामध्ये मान्सून पूर्व पावसाची हजेरी, पावसामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा. भारतात पुन्हा मोदी सरकारच येणार असल्याची चीनच्या ग्लोबल टाइम्सची गॅरंटी. भारतातील लोकसभा निकालाचे संपूर्ण जगाला वे. 4 जूनच्या जरांगेंच्या उपोषणाला ग्रामस्थांचा विरोध, उपोषणाला परवानगी न देण्यासाठी ग्रामस्थ जिल्हाधिकाऱ्यांना देणार निवेदन. कोकणात पदवीधर निवडणुकीसाठी भाजप आणि मनसेमध्ये लढत, भाजपकडून पदवीधरसाठी निरंजन डावखरेंना उमेदवारी जाहीर. प्लास्टर ऑफ पॅरिसबाबत व्यवहार्य तोडगा काढा, अन्यथा गणेश मूर्तीकारांवर बेरोजगारीची वेळ येईल, अशी शेलार यांची उपमुख्यमंत्री फडणवीसांकडे विनंती. नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेना युबीटीच्या शुभांगी पाटील बंडखोरीच्या तयारीत, संदीप गुळवे यांना उमेदवारी दिल्यानं पाटील नाराज. बोरिवली रेल्वे स्थानकामध्ये केबल तुटल्यानं पश्चिम रेल्वेची सेवा विस्कळीत, जलद मार्गावरील चर्चगेटच्या दिशेनं धावणाऱ्या गाड्या उशिरानं. लोकसभेचं मतदान संपताच टोलच्या दरात 3 ते 5% वाढ, मध्यरात्रीपासून टोल दर वाढ लागू. मध्य रेल्वेच्या 3 दिवसीय जम्बो ब्लॉकचा बेस्टला फायदा, मेगा ब्लॉक काळात 55 लाख मुंबईकरांचा बेस्टनं प्रवास, तर 2 दिवसात बेस्टची 5 कोटींची कमाई. अमूलचं दूध महागलं, दुधाच्या दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ, आजपासून संपूर्ण देशात दरवाढ लागू. मुंबईच्या धरणांमध्ये अवघा 8% जलसाठा, मुंबईकरांची भिस्त. आता राखीव पाणी साठ्यावर बुधवारपासून शहरात 10% पाणी कपात लागू होणार. किल्ले रायगडावर 350 राज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी, राज्यभरातील शिवप्रेमी रायगडकडे रवाना. 6 जून रोजी रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा. केवळ जातीचा उल्लेख केला तर तो अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा ठरू शकत नाही, उद्देश महत्वाचा, नागपूर खंडपीठाचं मत. भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंचा जागतिक बुद्धिबळ क्रमवारीमध्ये अव्वल 10 प्रवेश. प्रज्ञानंच्या खात्यामध्ये 8.5 गुण, तर महिला गटात भारताची आर वैशाली अव्वल स्थान. मुंबई लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.